नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. येत्या निवडणुकांमध्ये मराठा समाज करणार सेना भाजपच्या विरोधी प्रचार. मराठा क्रांती मोर्चाची जाहीर घोषणा. इंडियन युनियन मुस्लिम लीग लढवणार आगामी लोकसभा. लवकरच होणार मुंबईचे उमेदवार जाहीर. रिपब्लिकन सेना, सरसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची एपीएमसी मार्केट प्रशासनाशी चर्चा. नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजमिया पटेल यांच्या कामगार लढ्याला यश. भाजप आमदार रमेश दादा पाटील आणि कुटुंबियांच्या वतीने नवी मुंबईत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचीही भेट. आणि दक्षिण मध्य मुंबई खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीनं गोवंडी येथे भव्य हळदी कुंकू समारंभाचं आयोजन. हजारो महिलांनी घेतले हळदी कुंकुवाचं वाण. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे आमदार रमेश दादा पाटील यांचे पिता वैकुंठवासी नारायण आदित्यराव पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ पाटील कुटुंबियांच्या वतीने नवी मुंबई रबाळे नवसिलपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आलाय. या पारायण सोहळ्यास केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनीही भेट दिली. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे आमदार रमेशदादा पाटील यांचे वडील वैकुंठवासी नारायण आदित्यराव पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ आमदार रमेशदादा पाटील, भाजपचे युवा नेता चेतन पाटील आणि पाटील कुटुंबियांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला भक्तगणांबरोबरच विविध मान्यवरांनी भेट दिली. त्याचप्रमाणे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनीही सोहळ्यात सहभागी होत संस्कार आणि अध्यात्म यांचे सांगड घालीत आयोजित या सोहळ्याची अनुभूती घेतली. संस्कार पर जाते हो बड़े तक जाते हैं. मैं दादाजी को बधाई देना चाहती हूं. कितना बड़ा भव्य आयोजन. मुझे तो नहीं मालूम था कि कोई कार्यक्रम है. नहीं, मैं उस तरह से कार्यक्रम बना के आती हूं. आध्यात्मिक शक्ति ही हमारे देश को एक सूत्र में बांधे हुए. भाषा अलग हो सकती है, क्षेत्र अलग हो सकता है, प्रांत अलग हो सकता है. कोई भगवान कृष्ण मानता है, विठल नाथ मानते हैं, कोई कुछ मानता है, लेकिन एक एक चीज़ है जो पूरे देश को बांध कर के रखे हुए, वो है आध्यात्मिक सूत्र. वो है भक्ति का सूत्र जो हमारे पूरे देश को एक सूत्र में बांध करके रखे हुए. और मैं समझती हूँ कि आध्यात्मिक ऊर्जा जिनके पास होती है, भक्ति की ऊर्जा जिनके पास होती है, वो कभी आदमी निराश और हताश नहीं हो सकता. मैं कह सकती हूँ, मैं उसके विचार अलग रखती हूँ. अभी मैंने कुंभ में देखा जितना यूथ प्रयागराज के कुंभ में स्नान करने गया, यदि भटक रहा होता तो कुंभ में नहीं जाता. यदि किसी मंदिर में आप देखेंगे तो यदि ये लाइन में यंग कोई लगा दिखेगा तो यूथ दिखेगा, चाहे बेटी हो चाहे बेटा हो. नहीं, यही वही धरती है. जीजाबाई ने अपने बच्चे के अंदर संस्कार दिए थे, शिवाजी के अंदर, जिनका अभी आज इतिहास अमर है. और जब तक ये धरती रहेगी, महारानी जीजाबाई जी का और शिवाजी का नाम अमर रहेगा. ये भी माँ के संस्कार दिए हुए थे. आमदार रमेश दादा पाटील आणि कुटुंबियांच्या वतीनं सलग दुसऱ्या वर्षी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. या निमित्तानं नवी मुंबई परिसरातील कित्येक भक्तांनी सोहळ्यात सहभागी होत हरिनामाचा गजर केला. सप्ताहामध्ये उपस्थित कीर्तनकारांनी समाज प्रबोधनाचं मोलाचं कार्य केले. हा संपूर्ण सोहळा म्हणजे आपल्या पित्याने आपल्या कुटुंबावर केलेल्या संस्कारांची किमया असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार रमेश दादा पाटील यांनी दिली. आमचे वडील कैलासवासी नारायण आदित्यराव पाटील यांच्या पुण्यस्मरणासाठी हा हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो आणि हे दुसरं वर्ष आहे. आणि वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि इथे भजन कीर्तन आणि अनेक अशा सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम इथे होत असतात. आणि बरेचसे सुप्रसिद्ध प्रसिद्ध कीर्तनकारसुद्धा आम्ही इथे आमंत्रित करतो. कारण इथले जे भाविक आहेत, त्या भाविकांची एक मागणी आहे की बाबा आपल्या परिसरामध्ये चांगले कीर्तनकार यायला पाहिजे. आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून जी आपली संस्कृती आहे की या महाराष्ट्रातला वारसा मिळालेला आहे संस्कृतीचा आणि संतांचा, ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि ह्या संतांच्या भूमीमध्ये आपण सर्वजण इथे एक
धार्मिक आणि आध्यात्मिक काम करत असतो आणि ह्या आध्यात्मिकाला जोड म्हणून इथे सर्व लोक एकत्र येत आहेत. आज इथे दुसऱ्या वर्षीसुद्धा बरेचसे इथले भाविक येत आहेत, कारण त्यांना गेल्या वर्षापासून कल्पना आलेली आहे की इथे या ठिकाणी चांगलं आध्यात्मिक भजन होतं, चांगलं कीर्तन होतं, चांगलं प्रवचन होतं आणि त्याचा लाभ घेण्यासाठी इथले सगळे भक्तजण येत असतात. खरोखर आम्हाला ह्या वडिलांच्या पुण्यस्मरणासाठी जो आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे तो खरोखरच आम्हाला आनंददायी, आज आम्हाला सुखमय आनंददायी वाटतो आहे, कारण आमच्या हातून एक आध्यात्मिक काम चांगल्या पद्धतीने ह्या विभागात होत आहे. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह प्रमिला राठोड, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.